ते नाचकाम त्या स्त्रियांना आणून त्या ठिकाणी साड्या वाटप करणं ह्याच्याशिवाय दुसरा काय कार्यक्रम नाही. साखर कारखान्यावर साखर किती पडणार, ऊस किती गाळप होणार, शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार कधी, कामगारांचा प्रश्न सुटणार का नाही, ह्या सगळ्या बाजू त्याच्या बाबतीमध्ये गौण होत्या. त्यांना फक्त दिसलं ते सगळं बाकीचं सगळं विश्व सगळं वेगळ्या पद्धतीचं दिसलं. उद्योगचारा त्याला कंटाळले सगळे, कामगार कंटाळले, सगळी जनता कंटाळली. आणि खोलीत लाता घालून आत घातलं कामगारांनी आणि त्याच्यावर लाता मारून राजीनामा घेतला. पण निवडून दिलेले हे लोक गद्दार निघाले, त्यांनी ह्या कारखान्याला बुडवायचं फक्त काम केलं. फक्त कर्ज होतं, मुश्रीफ साहेबांनी सांगितलं 3.5 कोटी रुपये तुम्ही कर्ज भरा, ते 3.5 भरल्यानंतर तुम्हाला मी परत फिरवाफिरवी करून देतो आणि परत पुन्हा साखर कारखाना व्यवस्थितपणाने चालू करा. त्यांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा ते डायरेक्टर होते. साहेबांनी कधी साखर कारखान्याच्या कर्जासाठी किंवा कुणासाठी ह्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कधीही बँकेची अडचण अजिबात केली नाही. परंतु तो 3 वर्षाचा काळ गेल्यानंतर 3 वर्षाच्या काळामध्ये जवळजवळ 70 कोटी रुपये कर्जाचा बोजा साखर कारखान्यावर झाला. आणि 70 कोटी कर्जाचा बोजा झाल्यानंतर हे फेडणार कोण? 70 कोटी भरल्याशिवाय दुसरं कर्ज मिळू शकत नाही. आणि ह्या अवस्थेमध्ये साखर कारखान्याची वाताहत झाली, कामगारांचे पगार बुडाले, कामगार घरी बसले, त्यांच्या घरच्या बायका मुलांना खायला सुद्धा मिळाला, पोरांना पेन्शिलीला पैसा मिळाला. अशा परिस्थितीमध्ये 70 कोटी कर्ज भरून साखर कारखाना कसा काढायचा? आणि मग अशोक चराट्याला कंटाळले सगळे, कामगार कंटाळले, सगळी जनता कंटाळी. आणि खोलीत लाता घालून आत घातलं कामगारांनी आणि त्याच्यावर लाता मारून राजीनामा घेतला. आणि राजीनामा घेतल्यानंतर मग म्हणाला, माझा आता काय, मी राजीनामा दिला, आता काय करायचं ते करा. आमच्यात मीटिंग झाली आणि मीटिंग झाल्यानंतर ही नामुष्कीची गोष्ट आहे. एखाद्या चेअरमनला साखर कारखान्याच्या जर खोलीत घालून त्याच्याकडनं राजीनामा घेतला, कामगारांनी गाडी काढून घेतली, ह्याच्यासारखी नामुष्की ह्या देशामध्ये नवा जगात कुठं आली नसेल. एवढी नामुष्की घेऊन सुद्धा अजून सुद्धा त्याच्या मनातली गुरुमी नाही, कमी नाही, किंवा लाजबोळा माणूस म्हणतो आपण एखाद्याला म्हणतो ना, त्या पद्धतीची त्याची अवस्था आहे. आणि म्हणून त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की बाबा आता कुणाला चेअरमन करायचं, तो तरी आता राजीनामा दिला, कारखाना तरी बंद पाडून उपयोग नाही. आणि मग आम्ही त्या चिंत्रे सरांना एक असू दे, मास्तर आहे, सगळ्यांना सांभाळून नेईल, कारखाना व्यवस्थित चालवील, म्हणून त्या मास्तरला चिंत्रे सरांना त्या ठिकाणी चेअरमन केलं. आणि मग आम्ही सगळी मुस्लिम सभाने आम्हाला वॉर्निंग दिली, आता चिंत्रे सरांना केले नव, हा साजरा गोजरा माणूस आहे आणि हा चांगल्या पद्धतीनं काम चालवील, तुम्ही कोण लक्ष घालायचं नाही, चहा सुद्धा कोणाचा प्यायचा नाही. त्या कारखान्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी चहा सुद्धा पद्धतीचा प्यायचा, परंतु त्याची कुठल्याही प्रकारचं अडवणूक करायची नाही. आम्ही सगळ्यांनी मान्यता साहेबांना दिली. मी तर आजारच होतो 2 वर्ष, बाकीची सगळ्या मंडळींनी सांगितलं आम्ही कारखान्यावर काय कारामापुरतं जायचं, सह्या करायच्या, ड्रावर आलं तर त्याच्यावर सह्या करायच्या आणि सर काय करतात त्याप्रमाणे करायचे. मी आम्ही त्यांना एक गोष्ट मात्र सांगितली होती, सर 4 लाख क्रशिंग झाल्याशिवाय साखरेची पोती उत्पादन हे साखर कारखान्यामध्ये झाल्याशिवाय त्या ठिकाणी ह्या सगळ्यांचा खर्च भागू शकत नाही. आणि 70 कोटी रुपये मुस्लिम साहेबांनी जे भरलेले आहेत फिरवाफिरवी करून आम्हाला परत पुन्हा कर्ज जे दिले किंवा देणार ते द्यायचं असेल, परतफेड करायची असेल, कारखाना चालायचा असेल, तर या पद्धतीनं तुम्ही चाललं पाहिजे, त्या पद्धतीनं तुम्ही चाला. नाही, त्यांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा त्यांनी खेळ करून टाकला. म्हणजे ज्या माणसाला काहीच कळत नाही त्याला बोलण्याची काय नाही, पण साहेबांच्यापर्यंत जाऊन सांगायचं कोणी झालंच करून, मग आणि परत आम्ही काय ते खेकटी करतो असा साहेबांचा गैरसमज होईल. म्हणून आम्ही ती गोष्ट टाळली. परंतु त्यांच्या काळामध्ये सुद्धा 2021-22 ला कारखाना बंद झाला, 2021-22 ला 3.5 लाख क्रशिंग झालं आणि 2022-23 ला 3,36,000 क्रशिंग झालं आणि 2023-24 ला आता एक अतिशय वाईट दुर्दैवाची गोष्ट आहे की त्या माणसाला म्हणजे आता करायचं काय. 7-8 कोटीमध्ये आमच्या कारखान्याच्या टोळींचा सगळा हिशेब, म्हणजे कारखान्याला टोळ्या 200 करायच्या असतील बाहेरच्या, तर तो सगळा पैसा जर धरला तर 7-8 कोटी रुपये व्हायचं. परंतु आम्हाला ते काय म्हणाले, आम्हाला 4 लाख करायचा आहे आणि साहेबांना सांगा आणि आम्हाला जरा 13-14 कोटी रुपये द्यायला सांगा. आम्ही सगळ्यांनी सांगितलं, त्याच्यावर सह्या केल्या ड्रावलवर आणि जवळजवळ 13 कोटी रुपये साहेबांच्याकडनं मंजूर करून घेतले तोडणी मोडणीसाठी, वाहतुकीसाठी. आणि 13 कोटी दिल्यानंतर ह्यांनी टोळ्या करताना कुठल्याही आमच्या डायरेक्टरना विश्वासात घेतलं नाही कुणालाही. आणि मग 13 कोटीच्या जवळजवळ आज निम्म्या टोळ्या यांनी आज कारखान्यावर उपस्थित झाल्या नाहीत.
आणि निम्म्या ज्या टोळ्या ज्या होत्या त्या सगळ्या मध्य प्रदेश मधल्या गेल्या. मध्य प्रदेश मध्ये कुणाला कोण माणूस आहे, कुठला कुणी टोळी गेली, टोळीवाला कोण आहे, तो मुकादम कोण आहे काही माहिती नाही.